नमस्कार, मी मेघा कुचिक. फुटबॉल शुटबॉलमध्ये आपलं स्वागत. फुटबॉल विश्वचषकातील सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डो आणि सुईस सुआरेसचे सुपर गोल्स, स्पेनचा विश्वचषकातील पहिला विजय आणि विश्वचषकातील इतरही घडामोडींचा वेध घेणार आहोत फुटबॉल शुटबॉल या विशेष कार्यक्रमात. फुटबॉल विश्वचषकात क्रिस्टियानो रोनाल्डो सध्या स्वप्नवत वाटावी अशी कामगिरी करतोय. पहिल्या सामन्यात हॅट्रिक साधल्यानंतर मोरोक्को विरुद्धचाही त्यानं विजयी गोल झळकावत या विजयासह त्यानं पोर्तुगालचा बाद फेरीचा प्रवेशही निश्चित केला आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो पोर्तुगालचा स्टार स्ट्रायकर. रशियात सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकात केवळ रोनाल्डो आणि रोनाल्डोच्या नावाची चर्चा सुरू आहे. आपल्या अफलातून खेळानं पोर्तुगालच्या या विंगरनं फुटबॉल प्रेमींची मनं जिंकली आहेत. फुटबॉल विश्वचषकात रोनाल्डोचा गोल धडाका फुटबॉल प्रेमींना पाहायला मिळतोय. रोनाल्डो नावाचं कोडं प्रतिस्पर्ध्यांना अजूनही उलगडता आलेलं नाही. त्याला रोखणं स्पेन सारख्या बलाढ्य संघालाही जमलं नाही. स्पेन विरुद्धच्या सामन्यात हॅट्रिक केल्यानंतर त्यानं मोरोक्को विरुद्ध हेडरवर गोल करत आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. क्रिस्टियानो रोनाल्डोनं फुटबॉल विश्वचषकातील चौथा गोल नोंदवला. फुटबॉल विश्वचषकातील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी 2006, 2010, 2014 फुटबॉल विश्वचषकात प्रत्येकी एक गोल करण्यात त्याला यश आलं होतं. रोनाल्डोनं आतापर्यंत 152 आंतरराष्ट्रीय सामन्यात 85 गोल झळकवण्याचा विक्रम केलाय. यामध्ये त्यानं 5 हॅट्रिक साधले आहेत. त्याचप्रमाणे सर्वाधिक गोल करणारा तो युरोपियन फुटबॉलपटू ठरलाय. क्रिस्टियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाच्या लियोनेल मेसीमध्ये कायमच तुलना होत असते. या फुटबॉल विश्वचषकात रोनाल्डो मेसीवर भारी पडलाय असंच म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे रोनाल्डो कायमच क्लबकडून खेळताना चांगली कामगिरी करतो आणि पोर्तुगालकडून खेळताना अपयशी ठरतो अशी ओरड होत असते. मात्र या विश्वचषकात त्यानं आपल्यावर लागलेला हा बट्टा पुसलाय. या धडाकेबाज कामगिरीमुळे युरो कप प्रमाणे फुटबॉल विश्वचषक जिंकण्याचं रोनाल्डोचं स्वप्न पूर्ण होणार का, याकडेच तमाम फुटबॉल प्रेमींचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. विश्वचषक चषकातील रंगतदार लढतींबाबत विश्लेषण करण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्या बरोबर आहेत विवा फुटबॉल नियतकालिकेचे संपादक आशिष पेंडसे. आशिष सर, तुमचं फुटबॉल शुटबॉलमध्ये स्वागत. सर, रोनाल्डो स्वप्नवत अशी कामगिरी करतोय आपण जर बघितलं तर स्पेन विरुद्धही त्यांनी चांगली कामगिरी केली होती आणि आता पुन्हा एकदा त्यानं गोल झळकावून पोर्तुगालला बाद फेरीतील जो प्रवेश आहे तो जवळपास निश्चित केलेला आहे. रोनाल्डोच्या स्वप्नवत कामगिरीबाबत काय सांगाल? मेघा, कालच आपण बोललो की पोर्तुगालचा एकच मंत्र आहे, मेरे पास रोनाल्डो आहे, दॅट्स इट. आणि कालच्या सामन्यातही त्यांनी हेच करून दाखवलं. मला त्याची कोहली किंवा तेंडुलकरची तुलना करायची वाटते की गोलंदाजांनी टाकलेला बॉल एखाद सेकंद आधी त्यांना कळतो कसा येणार आहे आणि त्याच्यामुळे ते लिलेया कुठेही फटका मारू शकतात. तसंच हा फुटबॉलचा बॉल नेमका कसा आणि कुठे येणार आहे हे रोनाल्डोला, त्याला जो काही सिक्स सेन्स आहे फुटबॉलचा, त्यांनी केलेले कष्ट आहेत, त्याच्यामुळे एखाद सेकंद आधी कळतो आणि त्यामुळे तो त्याची हेडिंग विशेषता आहे जी त्याची स्पेशालिटी आहे, त्याची तो जम्प टाइम करू शकतो. कालही आपण पाहिलं, इट वॉज अ ब्रेव्ह गोल, म्हणजे डिफेंडर बॉल मारण्यासाठी पाय उंचावत होता तरीसुद्धा रोनाल्डोनी कशाचीही पर्वा न करता डोकंमध्ये घातला आणि हेडिंग करून तो गोल केला. इट इज फॅन्टॅस्टिक. पण मला एक रोनाल्डोकडून अजून अपेक्षा आहे, त्यांनी मैदानाच्या सर्व क्षेत्रामध्ये वर्चस्व गाजवावं आणि संघाचा कर्णधार म्हणून अजून थोडी त्यांनी मैदानात जबाबदारी घ्यावी आणि आय एम शुअर की तो नेक्स्ट राऊंडमध्ये ही जबाबदारी नक्कीच उचलेल. आशिष सर, पोर्तुगालने बाद फेरीतील जो आपला स्थान आहे ते जवळपास निश्चित केलेलं आहे, मात्र पोर्तुगालला आता इथून पुढे काय काय आव्हानांना सामोरं जावं लागेल? आता कालच्या सामन्यात आपण बघितलं की कोणी सांगेल की पोर्तुगाल वर्सेस मोरोक्को, यामध्ये पोर्तुगालच वर्चस्व राखणार कारण त्यांचा दबदबा आहे, रोनाल्डो आहे. पण प्रत्यक्षात काय होतं, प्रत्यक्षात मोरोक्कोकडे 57% वेळा बॉलचं पोझिशन होतं आणि पोर्तुगालकडे 43%. म्हणजेच मोरोक्कोनी या सामन्यामध्ये पोर्तुगालवरती वर्चस्व राखलं आणि नेमकं हेच आता पोर्तुगालला
पुढच्या सामन्यांमध्ये सांभाळायला लागेल की मैदानामध्ये जर तुम्ही वर्चस्व गाजवलं तर तुम्ही सामन्यावरती वर्चस्व गाजवू शकता आणि ह्याच्या पुढे फ्रान्स असेल, ब्राझील असेल, जर्मनी असेल, या बड्या संघांशी खेळताना किंवा अगदी आयसलंड, क्रोएशियासारखे जरी संघ त्यांना बाद फेरीत प्रतिस्पर्धी म्हणून आले तरीसुद्धा मैदानावरती वर्चस्व गाजवता जर आलं तरच तुम्ही मॅच जिंकू शकाल हे आता पोर्तुगालला सांभाळायला लागेल. त्यामुळे रोनाल्डो व्यतिरिक्तचे 10 खेळाडूसुद्धा आहेत आणि त्यांना आपली जबाबदारी प्रभावीपणे बजावायची आहे. हे यापुढच्या सामन्यात पोर्तुगालचं टार्गेट असेल. नक्कीच रोनाल्डो व्यतिरिक्त इतरही खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल तरच पोर्तुगालचा संघ आगामी लढतींमध्ये किंवा आगामी फेऱ्यांमध्ये धडक मारू शकेल. अशीच तर तुम्ही आमच्याबरोबर असेच राहा. वळूयात पुढच्या बातमीकडे. फुटबॉल विश्वचषकामध्ये उरुग्वे संघानं बाद फेरीत धडक मारली आहे. उरुग्वेनं सौदी अरेबियावर 1-0 मात करत बाद फेरी गाठली. उरुग्वेचा सुपरस्टार लुईस सुआरेझनं आपल्या देशाकडून 100वा सामना खेळताना गोल करत उरुग्वेला विजय मिळवून दिला. 3 विश्वचषकात गोल झळकावणारा तो उरुग्वेचा पहिला फुटबॉलपटू ठरलाय. सुआरेझनं सामन्याच्या 23व्या मिनिटाला गोल लगावला आणि स्टेडियममध्ये साऱ्यांच्याच आनंदाला उधाण आलं. सुआरेझनं आपल्या खास पद्धतीनं हा आनंद साजरा केला. फुटबॉल विश्वचषकात 1954 नंतर पहिल्यांदाच उरुग्वे संघानं सलग 2 विजय मिळवण्याचा इतिहास रचला. उरुग्वेनं पहिल्या सामन्यात इजिप्तला पराभूत केलंय. ग्रुप ए मधून उरुग्वे आणि रशियानं बाद फेरी गाठली आहे. या लढतीबाबत बातचीत करण्यासाठी आशिष सरांकडे पुन्हा आपण एकदा जाऊया. आशिष सर, रोनाल्डो नंतर लुईस सुआरेझ असा दुसरा एक सुपरस्टार विश्वचषकामधला की ज्यानं गोल कळत उरुग्वे संघाला बाद फेरी गाठून दिलेली आहे, सुआरेझच्या कामगिरीचं कसं विश्लेषण कराल? सुआरेज हा ज्याला आपण ऑपॉर्च्युनिस्ट स्ट्रायकर म्हणू शकू आपण त्याला. म्हणजे डी एरियामध्ये बॉल नेमका कसा कुठे येणार आहे आणि 2 बचावपटूंच्या मधनं तो बॉल गोलमध्ये कसा मारायचा हे सुआरेझला अगदी म्हणजे हा त्याचा हातखंड आहे, पायखंड आहे हा त्याचा म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कालही आपण पाहिलं की कॉर्नर किकचा जो बॉल आला तो गोलकीपरसह सगळेजण मिस केले, त्याला बॉलचा उंचीचा अंदाज आला नाही. पण सुआरेझ हा पठ्ठ्या नेमका बरोबर अशा ठिकाणी होता की ज्या ठिकाणी बॉल येत होता आणि त्यांनी तो गोलमध्ये बॉल मारला. लोकांना वाटेल याला काय बॉल येतो आणि तो तिथं जातो, पण असं नसतं. गेमचं अंडरस्टँडिंग ज्याला म्हणतात ते सुआरेझचं अतिशय पक्क असतं. डोक्यामध्ये त्याच्या गणित व्यवस्थित असतं की कुठनं कशी मूव करून बॉल कुठे कसा येईल हे त्यांनी आपण बार्सिलोनामध्ये पाहिलं. मेस्सीबरोबर त्याचा जो ताळमेळ आहे आणि त्याच्या 2-3 गोष्टी अतिशय म्हणजे सामना जिंकण्यासाठी मदतीच्या ठरतात. त्या म्हणजे तो कधी बॉल ड्रिबल करून पेनल्टी मिळवतो, कधी तो डिफेंडरशी ज्याला आपण म्हणता येईल टशन घेतो आणि बचावपटूंची जी मानसिकता आहे ती तो थोडी सैरभैर करतो आणि त्याचा फायदा म्हणून एखाद क्षणाचा जरी मौका मिळाला तरीसुद्धा तो बॉल घेऊन गोलमध्ये जातो. त्यामुळे सुआरेझसारखा खेळाडू हा बचावपटूंसाठी नेहमी अत्यंत म्हणजे इरिटेटिंग प्लेअर आहे तो, पण त्याचप्रमाणे आपल्या संघासाठी गोल करणारा हा अत्यंत एक अवलिया कॅरेक्टर आहे आणि म्हणूनच त्याचा 100वा सामना, त्याच्यात त्यांनी गोल केला आणि आता उरुग्वेला बाद फेरी त्यांनी निश्चित करून दिलेली आहे. हा एक साऊथ अमेरिकेचा अजून एक फुटबॉलचा हिरा आहे. सर, उरुग्वेनं बाद फेरीमध्ये धडक मारली आहे खरी, मात्र आता त्यांच्यासमोर काय काय आव्हानं असतील? आपण पाहिलं की उरुग्वे हा कधीच 3-0, 4-0 असा खेळ करून जिंकत नाही. ते 1-2 गोल मारून जिंकतात. अतिशय टफ मॅचेस ते खेळतात, पण त्याच्याच जोडीला छोटे छोटे पासेस देऊन प्रतिस्पर्ध्यांना बॉलच मिळवून देण्याची जी खास लॅटिन अमेरिकन शैली आहे ती उरुग्वेची जमेची बाजू आहे. कालच्या सामन्यामध्ये काही वेळा ते अशा प्रकारचा शैलीदार खेळ करताना दिसले, पण अजूनही ज्याला इन टँडम म्हणतात ऑल गन्स फायर, तर तशा पद्धतीने कावानी असेल, सुआरेझ असेल, हे सगळे खेळाडू पूर्ण भरात येऊन त्यांची भट्टी अजून हळूहळू पेटते आहे आणि वर्ल्ड कपला स्टेप बाय स्टेप ज्याला म्हणतात मॅच ॲट अ टाईम असं स्ट्रॅटेजी असते आणि उरुग्वे नेमकी तीच प्रोफेशनल स्ट्रॅटेजी करतं आहे. मॅच जिंकता आहेत, एखादोविनाका मॅच विनिंग गोल मारता आहेत. आता हळूहळू जेव्हा नॉकआउट स्टेजला जाऊ त्यावेळेला ते आपले पूर्णपणे खेळाडू पूर्ण जोशात खेळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी एकही गोल स्वीकारलेला नाही आहे. सो त्यांची भक्कम बचावपटू आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि त्याचवरती स्लो बट स्टेडी अशीच उरुग्वेची प्रोग्रेस आहे. थोडा त्यांच्याकडनं अटॅकिंग खेळ आणि जास्ती गोलची मला अपेक्षा आहे. उरुग्वे संघाने बाद फेरीत जरी धडक मारली असली तरी त्या खेळाडूंची भट्टी जमायची असं आशिष सरांचं म्हणणं आहे. वळूयात पुढच्या लढतीकडे. बी गटात स्पेन संघानं इराणवर 1-0 विजय साकारला. डिएगो कोस्टानं 54व्या मिनिटाला गोल करत स्पेनचं खातं उघडलं.
दियोगो कोस्टाचा विश्वचषकातील हा तिसरा गोल ठरला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आलं. इराणला 82व्या मिनिटाला बरोबरी साधण्याची संधी मिळाली होती, पण त्यांच्या आक्रमक फळीतील खेळाडूंचा अनुभव कमी पडल्यानं अखेर स्पेननं बाजी मारली. स्पेनच्या खेळाडूंनी 8 वेळा तर इराणनं 2 प्रतिस्पर्धी गोल जाळीवर हल्ले केले, पण गोल काही झाले नाहीत. 2010 माजी विजेत्या असलेल्या स्पेनचा या विश्वचषकातील हा पहिला विजय ठरला. सध्या बी गटात स्पेन आणि पोर्तुगाल प्रत्येकी 4 गुणांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. या लढतीबाबत आपण आशिष सरांकडे पुन्हा जाऊयात. सर, स्पेननं विजय मिळवलाय खरा, मात्र स्पेनच्या कामगिरीबाबत तुम्ही समाधानी आहात का? नाही, मी त्यांना अजूनही 50-50 म्हणेन. मेघा, स्पेन आणि इंग्लंड हे दोन असे संघ आहेत की ज्या संघांमधले 11 खेळाडू भारतीय फुटबॉलपटूंना माहिती आहेत. आपण ला लिगा आणि इंग्लिश प्रीमियर लीग हे सातत्याने बघत असतो, त्यामुळे स्पेनचे खेळाडू जबरदस्त स्टार आहेत हे सगळ्या भारतीय फुटबॉलपटूंना माहिती आहे. पण परत कालच्या सामन्याकडे जर आपण पाहिलं तर स्पेन 1-0 जिंकली. तोही जो गोल झाला तो थोडाफार काहीसा धसमुसळा खेळ करत डियागो कोस्टाच्या पायाला लागून गोलमध्ये गेला, म्हणजे ज्याला कन्व्हिन्सिंग गोल म्हणता येईल असा झाला नाही. कालच्या सामन्यामध्ये स्ट्रॅटेजी त्यांनी कशी बदलली ते बघ. पहिल्या हाफमध्ये पोझिशन स्पेनकडे होतं, पण आक्रमणामध्ये धार नव्हती. सो सेकंड हाफमध्ये हिएरो यांनी खेळाडूंना सांगितलं की तुम्ही पोझिशन ठेवा, पण गोलकडे अटॅक करा, कारण आपल्याला शेवटी गोल करायचे आहेत, आपल्याला मॅच जिंकायची. आणि या गटामध्ये जर पाहिलं तर स्पेन आणि पोर्तुगाल समान गुण आहेत, पण गोल फरकाच्या आधारे पहिलं स्थान कोण मिळवणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळात बॉल पोझिशन हा स्पेनचं कौशल्य आहेच आहे. त्याच्याच जोडीला डियागो कोस्टाबरोबर अजून 2-3 खेळाडूंनी जर गोल केले तर स्पेन आरामात सामने जिंकेल आणि प्रतिस्पर्ध्यावरती त्यांचा दबाव राहील. गेल्या वर्ल्ड कपमध्ये स्पेन साखळी फेरीतच बाद झाला होता, त्याच्यामुळे यावेळेला किमान तो बाद फेरीत पोचणार ही जमेची बाजू आहे. बाकी गतविजेता वगैरे लौकिक आता इतिहास जमा झालेले आहेत. रशियामध्ये जे मैदानात घडतंय तेच आता वास्तव आहे. आशिष सर, तुम्ही आमच्याबरोबर असेच राहा. आता वेळ झाली आहे ब्रेकची. ब्रेक नंतरही आपण आजच्या लढतींबाबत चर्चा करणार आहोत. तुम्ही पाहत राहा फुटबॉल शुटबॉल. मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज होणाऱ्या लढतींवर एक नजर टाकूयात. डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज संध्याकाळी 5:30 लढत रंगणार आहे. दुसरी लढत फ्रान्स आणि पेरूमध्ये रात्री 8:30 होणार आहे. तर तिसरी लढत 11:30 अर्जेंटिना आणि क्रोएशियामध्ये होणार आहे. या लढतीवर साऱ्यांचं लक्ष असणार आहे, कारण मेसी हा सुपरस्टार या लढतीमध्ये खेळणार आहे. सर, आजच्या लढतीमध्ये मेसीवर एक वेगळा दबाव असेल का? कारण रोनाल्डो एकीकडे धमाका करतोय, सुवारेझलाही सूर गवसलाय, मेसीला लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश होतंय, मेसीवर काही दबाव असेल? मेघा, हे जे सुपरस्टार आहेत ते एका वेळेला 3-3 दबाव किंवा 3-3 स्पर्धांचा मुकाबला करत असतात. एक म्हणजे स्वतःचीच त्यांची स्पर्धा असते की गेल्या सामन्यापेक्षा या सामन्यामध्ये आपली कामगिरी कशी उंचावायला पाहिजे. दुसरं म्हणजे तू म्हणलीस तसं रोनाल्डो विरुद्ध मेसी, आपल्यासारख्या प्रतिस्पर्ध्याची स्पर्धा असते. आणि तिसरं म्हणजे त्या सामन्यामध्ये जो संघ आहे त्या संघाची स्पर्धा असते, त्याच्यामुळे त्यांच्यावरती दबाव हा प्रचंड असतो. पण आपल्याला माहिती आहे, मेसी असेल रोनाल्डो असेल हे पुरेसे अनुभवी आहेत, ते पुरेसे त्यांना कौशल्य आहे की हा दबाव ते सहन करून या दबावामध्येच ते सर्वोत्तम खेळ करतील. पण एक मला सांगा असं वाटतं की आपण पहिल्यापासून म्हणतो की हा जो ग्रुप ऑफ डी आहे म्हणजे ग्रुप ऑफ डेथ आहे, त्या याच्यामध्ये मेसीला खरोखरीच रोनाल्डोसारखी सुपरमॅनसारखी कामगिरी करायला लागेल. आणि त्याला अर्जेंटिनाच्या बाकीच्या खेळाडूंकडनं पुरेशी साथ मिळत नाही आहे. फुटबॉल हा सांघिक खेळ आहे. एकटा मॅराडोना 7 खेळाडूंना चकून गोल मारू शकत होता, पण प्रत्येक वेळेला ते जमेलच असं नाही. त्यामुळे मेसीला इतर खेळाडूंची साथ आणि त्यांचं पासिंग चांगलं होणं, जे अर्जेंटिनाचा ट्रेडमार्क आहे, ते चांगलं होणं यावरतीच आजच्या सामन्याचं भवितव्य आहे. आणि
आइसलंड विरुद्धचं जे त्यांनी विजय मिळवण्यात अपयश आलेलं आहे तो किती त्यांना महागात पडतो हे आजच्या क्रोएशिया विरुद्धच्या सामन्यातनं कळेल. दुसरी एक गमतीची बाब आहे ती म्हणजे रॅकेटिच हा मेस्सीचा बार्सिलोनामधलाच खेळाडू आहे, तो मध्यफळीत खेळतो आणि आज मेस्सीला रोखण्याची जबाबदारी त्याच्याचवरती आहे. आणि लुका मॉड्रिच हा मॅद्रिदकडनं खेळतो, रिअल मॅद्रिद म्हणजे मेस्सीचा लीगमधला कट्टर प्रतिस्पर्धी, तो आज आक्रमणाची धुरा सांभाळणार आहे. त्याच्यामुळे हा परत लालिगा स्पॅनिश क्लबमधला सामना अर्जेंटिनाविरुद्ध क्रोएशिया या सामन्यामध्ये बघायला मिळेल. क्रोएशियाने जरा सामना जिंकला तर ते बाद फेरीत नक्की जातील. अर्जेंटिनाला मात्र आज सर्व प्रकारची मेहनत आणि सर्व त्यांची बाजी लावावी लागेल, तरच हा ते सामना जिंकू शकतील. अर्जेंटिना बाजी लावावी लागणार आहे आजच्या लढतीमध्ये. सर, फ्रान्स आणि पेरूमध्येही एक दुसरी लढत होती आहे, काय वाटतं? फ्रान्स तंत्रशुद्ध खेळासाठी प्रसिद्ध आहे, आज पुन्हा तसा खेळ पाहायला मिळू शकेल? फ्रान्सचं अजून इंजिन तेवढं स्मूथली सुरू झालेलं नाही आहे. पहिल्या सामन्यामध्ये ते जिंकले पण त्यांना VAR म्हणजे व्हिडिओ असिस्ट रेफरी याचा त्यांना फायदा मिळाला आणि त्याच्यामुळे त्यांचा तो गोल, त्यांना पेनल्टी मिळाली, त्याच्यावरती गोल करता आला. नंतर पोगबानी जो गोल मारला तो सुद्धा 100 पैकी 99 वेळा गोलच्या बाहेर जाईल, पण नेमका त्या सामन्यात तो गोल चेंडू गोलामध्ये गेला आणि फ्रान्सला विजय मिळवला. फ्रान्सकडनं तर अजूनच खूपच सफाईदार खेळाची अपेक्षा आहे. डेम्बेले असेल, पोगबा असेल, ग्रिजमन असेल, हे सगळे खेळाडू खूपच स्किलफुल आणि अतिशय नेत्रदीपक खेळ करतात. खूप ते सरस आणि जादुई पासिंग करतात. ते आजच्या सामन्यामध्ये पेरूसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध करतील. आज जर ते जिंकलं तर त्यांचीही बाद फेरी निश्चित होईल. त्याच्यामुळे त्यांचं शेवटच्या सामन्यामध्ये त्यांना काही प्रयोग करता येतील संघ बांधणीमध्ये. आज त्याच्याचमुळे ते चांगलं पासिंग करून 1-3 गोलच्या फरकाने विजय नक्कीच नोंदवायचा आज प्रयत्न करतील. आशिष सर, तुम्ही केलेल्या या चोख विश्लेषणाबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. उद्या आपण पुन्हा फुटबॉलमध्ये भेटणारच आहोत. तूर्तास वेळ झाली आहे थांबण्याची. तुम्ही पाहत रहा Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे.